नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 24/7 मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रतीक कामत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम ऑल ऑफ यू. अड्डा 24/7 मराठीच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन जे आहे हे विद्यार्थी मित्रांना आपण उपलब्ध करून देतो. आणि आता येणाऱ्या काळामध्ये तांत्रिक सेवा ही जी टेक्निकल सर्व्हिसेस आहे आपली, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणा किंवा मग फॉरेस्ट सर्व्हिसेस, कृषी, या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्यांची जी आपली तांत्रिक सेवा ही संयुक्त पूर्व परीक्षा होते, तर त्याची ऍड अपेक्षित आहे. अजून आलेली नाही, साधारणपणे 26 नोव्हेंबरला ही परीक्षा आहे, पण त्याची ऍड अपेक्षित आहे लवकरच. तर या तांत्रिक सेवेच्या पूर्व परीक्षेच्या संदर्भात आपण आजचं हे सेशन अरेंज केलेलं आहे. तर सेशनला सुरू करूयात आपण. तर बघा, विजेते वेगळ्या गोष्टी काही करत नाहीत, पण ते ही महत्वाची गोष्ट आहे पुढे, प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. तर हाच फरक असतो जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि जे ॲस्पायरंट जे आहेत यांच्यामधला फरक काय. तर जे सिलेक्ट होतात ते काही वेगळं नाही करत, पण गोष्ट वेगळेपणाने करतात. तर ही महत्वाचा फरक लक्षात घ्या. आणि आपलं नाव त्या यादीमध्ये हवंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर गोष्टी वेगळ्यापणाने करा विद्यार्थी मित्रांनो. बघा, अड्डा 24/7 मराठीचं ॲप तुम्ही अजूनही डाऊनलोड केलं नसेल तर ते डाऊनलोड करा. ॲपच्या माध्यमातून अतिशय चांगलं स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध होतं. करंट अफेअरच्या अपडेट्स मिळतात, जॉब अलर्ट्स मिळतात. जॉब अलर्ट्स म्हणजे कुठलं नोटिफिकेशन आलेलं आहे, कुठल्या एक्झामचं नोटिफिकेशन, एक्झाम कधी आहे, त्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टीचे अपडेट तुम्हाला मिळतात. डेली क्विज मिळतात, सब्जेक्ट वाईज क्विज मिळतात. अशा पद्धतीने भरपूर सारं मटेरियल या अड्डा 24/7 माध्यमातून उपलब्ध होत आहे. तर तुम्हाला एकच गोष्ट इथे करायची आहे, ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तिकडे स्टेट एक्झाम असं सिलेक्ट करावं लागेल. आणि त्या स्टेट एक्झाममध्ये महाराष्ट्र स्टेट असा ऑप्शन मिळेल तरच सगळा कंटेंट मराठीमध्ये मिळेल, अन्यथा सगळा कंटेंट इंग्लिशमध्ये मिळेल. का? तर अड्डा 24/7 बँकिंगपासून ते प्रत्येक राज्यांच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मार्गदर्शन देत. तर ॲप जरूर डाउनलोड करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बघा, आजचं आपलं सेशन आहे तांत्रिक सेवेचं. ज्या तीन आपल्या सेवा आहेत आणि चौथी सेवा कदाचित ऍड होऊ शकते, अन्न औषध सुरक्षा अधिकारीचं. तर या ज्या तीन सेवा आहेत आपल्यास ॲज ऑफ नाऊ, कारण अजून नोटिफिकेशन आलेलं नाही, तर आत्तापर्यंत जी काही अभियांत्रिकी म्हणा, कृषी म्हणा आणि वन, या सेवा ज्या आहेत यांची तांत्रिक सेवेची पहिली परीक्षा 2021 होती, ती 22 झाली. अभियांत्रिकी, कृषी आणि वन, तर त्यांची पहिली परीक्षा झालेली होती. त्या परीक्षेमध्ये वेगवेगळे विषय आहेत, तर त्याच्यामधला महत्त्वाचा विषय इंग्रजी. तर या परीक्षेचं वैशिष्ट्य काय पूर्व परीक्षेचं तांत्रिक सेवेच्या, ही अशी मला वाटतं सध्याच्या घडीला अशी एकमेव परीक्षा असेल सध्याच्या घडीला म्हणतोय की त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रिलिमलाच आहेत. बाकीच्या सध्याच्या जेवढ्या परीक्षा आहेत आपल्या, कंबाईन, गट ब, गट क, या सगळ्यांना मुख्यला मराठी आणि इंग्रजी विषय आहे. मग इथे थोडंसं आपल्याला, मी जे मगाशी तुम्हाला म्हणालेलो, विजेते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, तर बाकीच्या परीक्षांची तयारी आणि या परीक्षांची तयारी यामधला मूलभूत फरक आहे. तुम्हाला मराठी असेल किंवा इंग्रजी असेल हे प्रिलिम स्टेजला करावं लागतं. तर याची तयारी कशी करावी, कुठले कुठले टॉपिक अभ्यासावेत, किंवा मागच्या वर्षीचा पॅटर्न कसा होता, हे आपल्याला या आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. तर सेशनला सुरू करण्याच्या पूर्वी आपलं सेशन लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. बघा, आता हा जो पूर्ण आपला सिलॅबस आहे त्याला मी 3 डिवाईड करीन. जे आपले टॉपिक्स आहेत वेगवेगळे ग्रामरचे, त्याला 3 डिवाईड करीन. एक आहे इझी, त्याला मी म्हणेन स्कोरिंग पार्ट. टॉपिक जे आहेत ते इझी असतात, ते स्कोरिंग आहेत. ट्रिकी हे थोडेसे मॉडरेट स्वरूपाचे असतात. आणि तिसरा आहे अदर. अदर म्हणजे वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न. फॉर एक्झाम्पल, वन वर्ड सबस्टिट्यूशन याची उदाहरणं पण तुम्हाला देतो मी. किंवा मग याला मी फ्रेजेस म्हणतो. वेगवेगळ्या पद्धतीच्या फ्रेजेस विचारल्या जातात, त्या फ्रेजेसचा अर्थ काय, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर सर्वसाधारणपणे 3 मी या ग्रामरच्या टॉपिकला डिवाइड केलं. आता याला ए म्हणीन मी, बी म्हणीन आणि अदर म्हणजे सी म्हणीन. आता ए म्हणजे काय, तर परीक्षेत बघितल्या बघितल्या जे आहेत आपल्याला लगेच याचं उत्तर येतं. पण इथे प्रॉब्लेम काय असतो माहितीये का, या इझी पार्टमध्ये जास्तीत जास्त सिली मिस्टेक्स होतात विद्यार्थी मित्रांनो. इझी आहे पण याचा अर्थ अतिशय काय म्हणतात त्याला, खूपच त्याला काहीच डिफिकल्टी नाही किंवा मला भरपूर मार्क येणार आहेत असं होत नाही. मॅक्झिमम लोकांच्या चुका या इझी पार्टमध्ये होतात, तर तिथे आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. ट्रिकी पार्ट जो आहे हा ट्रिकी असतो पण मॉडरेट जरूर असतो. आता बघा,
नाउन प्रोनाउन हा जो पार्ट आहे हा स्कोरिंग पार्ट मध्ये मी कन्सिडर करतो. सुरुवातच आपली बेसिक जी आहे ती नाउन पासून झाली पाहिजे. नाउन मध्ये काय काय गोष्टी आहेत, कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न अपेक्षित आहेत ते तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट वर्ब, वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी. आता हा वर्ब पार्ट आहे हा सगळ्या, याला क्रियापद म्हणेन मी, सगळ्या आपल्या जेवढ्या टॉपिक आहे ते यांचा सगळ्यांचा बेस आहे आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि यावर सुद्धा प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आता मराठीमध्ये बघा, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, तर यावर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊन गेला होता. या क्रियापदाची उदाहरणं दिलेली आणि कुठलं सकर्मक आहे कुठलं अकर्मक आहे प्रश्न आलेले आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट क्वेश्चन टॅग. यावर मागच्या वर्षीच्या तांत्रिक सेवेमध्ये प्रश्न आलेला ते तुम्हाला सांगतो. ऍब्जेक्टिव्ह किंवा डिग्री. त्याच्यानंतर या बाजूला जे आहेत आर्टिकल्स, ए अँड द, सोपा पार्ट आहे पण इथे चुका होतात. त्याच्यानंतर प्रेपोजिशन्स आणि ॲज सून ॲज, नो सुनर दॅन, यूज ऑफ टू टू, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या स्कोरिंग पार्टमध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो, पण इथे मॅक्झिमम चुका होतात. तर आता याची तयारी कशी करायची, आता बघा. नाउन म्हटल्यावर आपल्याला टाईप्स ऑफ नाउन पासून आपण याची सुरुवात करतो. टाईप्स ऑफ नाउन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट युजेस ऑफ नाउन. आता टाईप्स काय आहेत तर तुम्हाला हे माहिती आहे, कॉमन नाउन, त्याच्यानंतर प्रॉपर नाउन, कॉमन नाउन झालं तुमचं, प्रॉपर नाउन झालं, कलेक्टिव्ह नाउन झालं. पण आता एक बेसिक गोष्ट, आता युजेस ऑफ नाउन म्हटलंय. आता फॉर एक्झाम्पल इथे जर मी म्हटलं सीजर किंवा मग ट्राउजर, हे झाली प्रॉपर नाउन. सीजर म्हणजे कात्री, ट्राउजर म्हणजे पॅन्टचा प्रकार. आता हे जे नाउन्स आहेत, सीजर म्हणा ट्राउजर म्हणा, हे नेहमी पेअरने येतात. बघा कात्रीला दोन टोकं असतात, हे पेअरने येतात ना, कात्रीला दोन टोकं असतात. किंवा तुमचे ट्राउजर आहे तर एकच पाय घालून चालेल का, नाही घालून चालणार. तर ही पेअरने येतात, त्यामुळे यांचा नेहमी यूज करायचा असेल तेव्हा आपण सीजर्स म्हणतो, ट्राउजर्स म्हणतो. वाक्यामध्ये जेव्हा याचा यूज करायचा आहे तेव्हा याला आपण सीजर्स म्हणतो किंवा ट्राउजर्स म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात ती एक वचनामध्ये आहे पण त्याच्यापुढे एस लावतो आपण. तर ही अशी या ठिकाणी उदाहरण आहेत. तसंच कॉन, ग्रेन, जस्टिस, कॅटल. आता सोपं उदाहरण जस्टिसचं घेऊया. तर ही पण सगळी प्रॉपर नाउन झाली आहेत. कॉन, ग्रेन, जस्टिस ही जी आहेत ती प्रॉपर नाउन झाली ना. पण आता यांचं अनेक वचन जरी वापरायचं असेल, मी ते जस्टिसेस नाही म्हणू शकत विद्यार्थी मित्रांनो, इथे कंपल्सरी मी काय म्हणेन, जस्टिसच म्हणेन. म्हणजेच काही जी नाउन्स आहेत ही प्रत्यक्षामध्ये कशी असली तरी त्याचा यूज महत्त्वाचा आहे. युजेस ऑफ नाउन हा महत्त्वपूर्ण पार्ट आहे. त्यामुळे नाउनचा आणि या आर्टिकलचा यूज. आता फॉर एक्झाम्पल द सेक्रेटरी अँड द सेक्रेटरी अँड द चेअरमन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी मी सेक्रेटरी हे नाउन झालंय, चेअरमन हे नाउन झालंय, बरोबर आहे ना. सेक्रेटरी आणि चेअरमन ही नाउन झालेली आहेत. आता दोघांपुढे आर्टिकल आलेलं आहे द. म्हणजेच जेव्हा या नाउनच्या पुढे द आर्टिकल मी वापरलेला आहे याचा अर्थ असा होतो की या दोन व्यक्ती आहेत, द सेक्रेटरी अँड द चेअरमन या दोन व्यक्ती आहेत. त्यामुळे यांच्या पुढे जे जे काही तुम्ही क्रियापद वापरणार आहात ते अनेक वचनात असलं पाहिजे, म्हणून मी ते हॅव वापरलेलं आहे. तेच जर इथे द नसलं असतं, तेच जर इथे द नसलं असतं तर इथे मला याचा अर्थ बदलला असता. द सेक्रेटरी अँड चेअरमन याचा अर्थ काय होतो, ही दोनही पद एकाच माणसानी ऑक्युपाय केलेली आहेत. लक्षात घ्या, जर मी आर्टिकल प्रॉपर नाउन पुढे वापरतोय, जर मी आर्टिकल प्रॉपर नाउन पुढे वापरतोय आणि दोन प्रॉपर नाउन दोन आर्टिकल अशी जर रचना आहे, दोन प्रॉपर नाउन जसं सेक्रेटरी आणि चेअरमन ही दोन प्रॉपर नाउन आणि प्रत्येकापुढे मी आर्टिकल द वापरलाय, याचा अर्थ दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. पण जेव्हा मी एकच आर्टिकल आणि दोन प्रॉपर नाउन अँड नी जोडतोय त्याचा अर्थ काय, आता इथे एक्झाम्पल आहे बघा, द सेक्रेटरी अँड चेअरमन म्हणजे ही दोन्ही माणसं एकच आहेत, मग यांना अटक झालीय असं जर मला सांगायचं असेल तर इथे मी हॅव नाही वापरणार, इथे मी काय वापरणार, इथे मी वापरणार आहे हॅज. हा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. त्यामुळे बघा पार्ट सोपा आहे. तुम्ही म्हणाल सर हे जेव्हा तुम्ही सुरुवातीला म्हणालात
नाउन हा पार्ट इजी आहे, तर मग इजी आहे तर मग त्याच्यात चुका होणार का? येस, याच्यात चुका होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला हा जो नाउनचा पार्ट आहे, तुम्ही जेव्हा तयारी कराल तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय कराल, नाउन. नाउन मध्ये टाइप्स तर कराच, पण युजेस ऑफ नाउन आणि यूज ऑफ आर्टिकल बिफोर नाउन हा महत्वाचा पार्ट आहे. प्रोनाउन, प्रोनाउन मध्ये सुद्धा वेगळ्या पद्धतीची प्रोनाउन असतात. प्रोनाउनचा अर्थ होतो सर्वनाम, सर्वनामांचा यूज. इथे सर्वनामांचा यूज हा महत्वाचा मुद्दा आहे, तर तो सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर वर्ब, वर्ब मध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं टाइप्स आहेत ट्रान्झिस्टिव्ह आणि इनट्रान्झिस्टिव्ह, सकर्मक अकर्मक, जसं मराठीमध्ये आपण आहे इथे सुद्धा इंग्रजीमध्ये सुद्धा आहे. आणि याच्यावर प्रश्न येतात कुठलं क्रियापद सकर्मक आहे, कुठलं क्रियापद अकर्मक आहे. त्यामुळे हे तीन बेसिक टॉपिक तुम्हाला करायचेच आहे. आता तुम्ही पुढे करताना काय कराल, तर ऍब्जेक्टिव्हमध्ये डिग्री हा महत्वाचा पार्ट असतो. डिग्री, जसं फॉर एक्झाम्पल लीड इज द हेवीएस्ट मेटल, लीड इज द हेवीएस्ट मेटल, तर इथे हेवीचं मी सुपरलेटिव्ह डिग्री यूज केलेली. मग हे सेंटेन्स देऊन आपल्याला ते या सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कशा पद्धतीने यूज होईल याचे ऑप्शन दिले जातात. स्ट्रेट फॉरवर्ड असतं, पण इथे थोड्याशा चुका होऊ शकतात. सोपा पार्ट आहे, पण आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा तेव्हा जे काही डिग्री आहेत डिग्रीचे आपल्याला टाइप्स बघावे लागतील. त्याच्यानंतर कंजंक्शन्स आहेत, वाक्य जोडणारं, त्याचे टाइप्स युजेस, प्रेपोजिशनचे टाइप्स अँड युजेस. तर अशा पद्धतीने ओव्हरऑल हा पार्ट आहे. आता यानंतरचा जो मीडियम पार्ट, ट्रिकी पार्ट जो मी तुम्हाला म्हणतोय, यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती फ्रेजेस किंवा क्लॉजेस. नाउन क्लॉज, ऍब्जेक्टिव्ह क्लॉज, ऍडवर्ब क्लॉज, या तीन गोष्टीवर हमखास म्हणजे हमखास प्रश्न येतात. क्लॉज म्हणजे, क्लॉजचा अर्थ काय होतो, तर क्लॉजचा अर्थ होतो कलेक्शन ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्सेस जोडली जातात, वाक्य जोडली जातात, त्याला म्हणतो आपण क्लॉज. मग तो आता समजा एखादा क्लॉज, फॉर एक्झाम्पल आता इथे उदाहरण घेतो, पेंचिंग चेंज करतो दोन मिनटं. येस, बघा आता या वाक्यात इथे मी एक वाक्य लिहितो, द बॉय हु स्टोल द कॅटल वॉज अरेस्टेड. बॉय हु स्टोल द कॅटल वॉज अरेस्टेड. आता इथे काय झालंय, इथे सिंपल सेंटेन्स नाहीये. द बॉय म्हणजे हे झालं नाउन, मुलगा ज्याने कॅटल चोरल्या त्याला अटक झाली. म्हणजे इथे सांगताय कोणाबद्दल, बॉय बद्दल. आणि बॉय बद्दल ऍडिशनल इन्फॉर्मेशन कोण देत आहे, हू स्टोल द हॉर्स. त्यामुळे हा होतो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज, कारण ऍब्जेक्टिव्ह म्हणजे असा शब्द जो नामाविषयी माहिती देतोय. द बॉय हू स्टोल द हॉर्स वॉज, द बॉय हू स्टोल द कॅटल वॉज अरेस्टेड. मग इथे द बॉय च्या पुढचा जो काही पार्ट आहे, हू स्टोल द कॅटल, हा जो पार्ट आहे हा बॉय विषयी इन्फॉर्मेशन देतोय, म्हणजे नाउन विषयी इन्फॉर्मेशन देतोय. मग हा क्लॉज होतो ऍब्जेक्टिव्ह क्लॉज. तर याची आपल्याला तयारी करायला लागेल. त्याच्यानंतर हमखास, म्हणजे आता तुम्हाला याचं तर उदाहरण देणारच आहे तुम्हाला, टेन्स. यावर शुअर शॉर्ट क्वेश्चन आहे, मागच्या तांत्रिक सेवेला यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्सेसवर प्रश्न आहे, व्हॉइस आहे, प्रेपोजिशन आहे. पण आता व्हॉइस आणि स्पीच हा थोडासा अवघड पार्ट आहे, याच्यातून आउटपुट कमी सुद्धा येतं, पण आपल्याला अभ्यासावं लागेल. पण आपल्याला फोकस कशा कशावर ठेवायचं हे टॉपिक तुम्हाला सांगतोय. आता हे झालं सगळं ओव्हरऑल, तर आता थेट आपण येऊयात आपल्या तांत्रिक सेवेच्या मागच्या वर्षीच्या पेपरला. बघा हा जो प्रश्न आहे हा टेक्निकल सर्व्हिसेसच्या 2021 परीक्षा, पहिली आपली जी टेक्निकल सर्व्हिसेस झाली परीक्षा प्रिलिम, याला विचारलेला आहे. आणि हा टेन्सचा आहे पार्ट. याचं मी तुम्हाला उदाहरण मागे सुद्धा दिलं असेल, बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही डॅश इन हॉटेल्स फॉर 5 इयर्स. आता इथे काय झालंय बघा, इथे टेन्सच आहे. कशावरून मला कळतंय, वॉज वर्किंग, हॅज बीन वर्किंग, हॅड वर्क, हॅड बीन वर्किंग, तर यापैकी कुठलं तरी एक वाक्य आपल्याला वापरायचंय. तर आता बिफोर आणि आफ्टर या दोन वाक्यांचं यूज आपल्याला कालावधी दाखवण्यासाठी म्हणतात. आता बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड, म्हणजे अक्षय बॉलिवूडला येण्याच्या आधी तो काय करत होता, तर तो हॉटेलमध्ये काम करत होता.
हे एवढं सोपं नाहीये पण म्हणजे हे मराठीत बोलताना सोपं आहे. मग आता इथे जर तो काम करत होता तर वॉज वर्किंग हे एक येऊ शकतं, हॅज बीन वर्किंग म्हणजे आत्ता करतोय त्यामुळे हे तर येणार नाही, हॅड वर्क, हॅड बीन वर्किंग यापैकी काही येऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपण बिफोरचा यूज करतो म्हणजे बिफोर वाक्यामध्ये असेल तेव्हा त्या वाक्यामध्ये कंपल्सरी सिम्पल टेन्स आला पाहिजे. जसं कमचा पास्ट टेन्स काय होतो, केम. बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड म्हणजे अक्षय बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधी, तर बिफोर सोबत जो कुठला जे कुठला वाक्य असेल त्याच्यामध्ये जो टेन्स येईल तो कंपल्सरी कुठला येतो, सिम्पल पास्टचा येतो. आणि त्याच्या पुढे त्याला जोडून हे वाक्य आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कंपल्सरी वापरला पाहिजे पास्ट परफेक्ट टेन्स. तर बिफोर आफ्टर या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कारण या ही पास्ट टेन्समध्येच आहेत. लक्षात घ्या, बिफोर आणि आफ्टरचा यूज आपण पास्ट टेन्समध्येच करतो, पण पास्ट टेन्सचे परत प्रकार आहेत, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. जसं पहिलं ऑप्शन जो आहे हा पास्ट कंटिन्युअसचा आहे, तिसरा ऑप्शन आहे पास्ट परफेक्टचा, चौथा ऑप्शन आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचा. तर 1, 3 आणि 4 पैकी याचं योग्य उत्तर आहे 3, कारण हे आहे पास्ट परफेक्ट टेन्स. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याकडे तुम्ही लक्ष द्या. यासाठी तुम्हाला बेसिक गोष्ट करायची आहे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. तर हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं सुद्धा आहे, तुम्ही बघून घ्या. हे दुसरं उदाहरण अतिशय सोपं, क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगवर प्रश्न मी म्हटला आला होता. आता आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. क्वेश्चन टॅग इज नथिंग बट कन्फर्मेशन. जेव्हा मी समोरच्याला विचारतो हा रस्ता ठाण्याला जातो ना नाही का, हा रस्ता ठाण्याला जातो नाही का असं जेव्हा मी विचारतो तेव्हा मी कन्फर्मेशन घेत असतो. तर आता इथे बघा, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, याच्या पुढे मी मला विचारायचं आहे नाही का, मी आनंदी दिसतोय नाही का, मी अतिशय आनंदी दिसतोय नाही का. तर नाही का म्हणजे काय झाला, क्वेश्चन टॅग झाला. तसंच इथे इंग्लिशमध्ये आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. तर आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, क्वेश्चन टॅगमध्ये जेव्हा सेंटेन्स पॉझिटिव्ह असते तेव्हा क्वेश्चन टॅग काय येईल, निगेटिव्ह. तर आता ही सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे नाही का, तर ॲम आय तर येणार नाही इथे, कंपल्सरी येणार नाही. तर इजंट आय, आरंट आय, इजंट इट. आता या वाक्यामध्ये करता जो आहे हा आहे आय, त्यामुळे आय कंपल्सरी जे आहे ते आलं पाहिजे, शेवटी आय आलं पाहिजे. तर निगेटिव्हमध्ये कुठे कुठे आय येत आहे, 2 आणि 3, म्हणजे 4 इथे एलिमिनेट झालं आपोआप किंवा इट आलं त्यामुळे. तर आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, तर याचं जे आहे इजंट आय येईल किंवा आरंट आय येईल, 2 आणि 3 पैकी कुठलं तरी एक येऊ शकतं. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी, इजंट आय नाही का, त्यामुळे आन्सर काय येईल, 2. दे आर एक्स्ट्रीमली हॅपी, आरंट दे असं आलं असतं, त्यामुळे याचं योग्य उत्तर काय येईल, 2. तर हा क्वेश्चन टॅगचा प्रकार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं यावर हमखास क्वेश्चन येणार आहेत, क्वेश्चन टॅग, टेन्स, नाऊन, तर या सगळ्या गोष्टीची तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने तयारी करा. जसं तुम्हाला म्हटलं इझी स्कोरिंग तो पार्ट बघून घ्या, ठीक आहे. तर बघा, टेक्निकल सर्व्हिसेसच्या संदर्भात आपली जी बॅच आहे, आकार तांत्रिक सेवेची जी बॅच आहे ही लवकरच आपण सुरू करतोय. तर या बॅचचं जे आहे वैशिष्ट्य काय आहे, तर ही बॅच 140+ लाईव्ह क्लासेस या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी तुमची होईल या बॅचमध्ये. मी तुमचं इंग्रजी घेणार आहे आणि चालू घडामोडी, हे दोन्ही विषय तुमचे कव्हर होतील. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार मार्गदर्शन मिळेल. जशा पद्धतीने मागची तांत्रिक सेवा झालेली त्याच धर्तीवर सगळे आपले जे मार्गदर्शक आहेत, अंकगणित, बुद्धिमत्ता, ज्योग्राफी, सायन्स, पॉलिटी, मराठी, मराठी ऋषाली मॅम, रोहिणी मॅडम सायन्स, त्याच्यानंतर प्रदीप सर अंकगणित, गणेश सर बुद्धिमत्ता, दीपक सर ज्योग्राफी आणि रिमोट सेन्सिंग, आणि जो इंग्रजी आणि चालू घडामोडीचा पार्ट आहे तो मी घेणार आहे. तर 10 ते 12 आणि 1 ते 4 असे 2 स्लॉट आपण ठेवलेले आहेत, तुम्ही तुमच्या सोयीनी कधीही बघू शकता. कारण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, नुसते लाईव्ह नाही आहेत तर रेकॉर्डेड क्लास पण तुम्हाला मिळतात. तर Y325 कोड वापरा आणि अतिशय कमी किमतीमध्ये ही तुम्ही आकार बॅच मिळवू शकता. स्टेट बोर्डची बॅच सुद्धा आपण सुरू करतोय. या स्टेट बोर्डच्या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे 90+ लाईव्ह क्लासेस पण रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा मिळतील. आयोगाच्या बदलत्या पॅटर्ननुसार मार्गदर्शन मिळेल, इम्पॉर्टंट टॉपिकचं विश्लेषण होईल. आणि जर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना वेगवेगळ्या बॅचेस घ्यायच्या नसतील तर तुम्ही महापॅक घेऊ शकता. महापॅकमध्ये एकदा ॲडमिशन घ्या आणि वर्षभरात जेवढ्या बॅचेस होतात, राज्यसेवा, गट ब, गट क, तांत्रिक सेवा, आता आपल्याकडे 5 बॅचेस आहेत तब्बल, राज्यसेवा आहे, गट ब आहे, गट क आहे, तांत्रिक आहे आणि स्टेट बोर्ड आहे. तर Y325 कोड वापरा आणि फक्त 2277 मध्ये हा महापॅक मिळतोय. एकदा ॲडमिशन घ्यायची
वर्षभरात जेवढे आपले लाईव्ह क्लासेस होतात ते रेकॉर्डेड आणि लाईव्ह असे दोन्ही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड यासाठी बसायचंय तरी तुम्ही बसू शकता. आपल्याकडे पुणे पीएमसीची बॅच आहे, पीसीएमसीची बॅच आहे, टीडीसीसीची बॅच आहे, तलाठी पोलीस भरतीच्या बॅचेस सुद्धा आहेत. तर एमपीएससी, सरळ सेवा, बँकिंग अशा भरपूर महापॅक तुम्हाला उपलब्ध होत आहेत. तर 2277 मध्ये हा महापॅक आहे. Y325 कोड वापराल तर 2277 मध्ये सगळे लाईव्ह रेकॉर्डेड क्लासेस, टेस्ट सीरीज, ई बुक सगळे एका ठिकाणी मिळत आहे. तर जरूर याला ऍडमिशन घ्या लवकरात लवकर. आणि Atta247 चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सेशनला लाईक करा, विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करून विचारा, निश्चित पद्धतीने मी उत्तर देईन. ठीक आहे, चला थांबूया या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.